स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 4 सुरुवात करणार आहोत, वोकॅब्युलरी बिल्डिंग। ठीक आहे, तर हा टोटल युनिट जो आहे तो 12 मार्कांसाठी तुम्हाला एक्झाममध्ये येतो। ठीक आहे, तर याच्यामध्ये सिलेबस बघू शकता तुम्ही, रूल्स ऑफ स्पेलिंग, वर्ड्स ऑफ्टन कन्फ्यूज, ठीक आहे, कन्फ्यूज करणारे जे वर्ड आहे ते पाहणार आहोत, त्याच्यानंतर कोलोकेशन्स पाहणार आहोत आणि इडियम्स आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे टोटल सिलेबस आहे आणि आपण हा जो काही 4 नंबरचा चॅप्टर आहे तो आपण टोटल, आपण जे वर्कबुक आहे त्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे युनिट नंबर 4 व्होकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये बघा, कोर्स आउटकम आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत, युनिट आउटकम्स पाहणार आहोत, ठीक आहे, त्याच्यानंतर इंट्रोडक्शन बघणार आहोत, त्याच्यानंतर 4.1 जो आपला मेन सिलेबस आहे त्याला आपण स्टार्ट करणार आहोत, रूल्स ऑफ स्पेलिंग। ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप सारे रूल्स आहेत, रूल नंबर 1, रूल नंबर 2 पूर्णपणे इन डिटेल्समध्ये आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर युनिट रूल नंबर 3-4 आहे, त्याचे एक्सेप्शन काय आहेत, त्याच्यानंतर रूल नंबर 5, रूल नंबर 6 बघू शकता तुम्ही, रूल नंबर 7, 8, 9, 10, 11, ठीक आहे, विथ एक्झाम्पल, एक्झाम्पलसोबत आपण पूर्णपणे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर रूल नंबर 12, 13, रूल नंबर 14, 14 A, B, C आहे त्याच्यामध्ये, नंतर 15 आहे। ठीक आहे, तर हे पूर्णपणे आपण रूल्स डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर आपला 4.1 संपतो, त्याच्यानंतर 4.2 आपण वर्ड्स ऑफ्टन कन्फ्युज्ड, जे काय कन्फ्युज्ड करणारे वर्ड्स आहेत ते आपण पूर्णपणे डिटेलमध्ये इथे डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही, एक्झाम्पलही पाहणार आहोत, वर्ड्स आहेत आणि त्याचं मिनिंग पण इथे समोर दिलेलं आहे तुम्हाला। ठीक आहे, तर हे पूर्ण वर्ड्स आपण डिस्कस करणार आहोत एक एक करून। ठीक आहे, त्याच्यानंतर 4.2 ची एक्झरसाइज आहे, त्याच्यानंतर 4.3 आपण कोलोकेशनला आपण सुरुवात करणार आहोत, ते काय असतं, कशाप्रकारे यूज करायचं। ठीक आहे, तर ते आपण पूर्ण इन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, जे काही ते एक्झाम्पल्स आहेत ते पूर्णपणे आपण पाहणार आहोत, प्रत्येक एक्झाम्पल आपण डीपमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे 4.3 समजून जाईल आणि त्याच्यानंतर इडियम्स हा लास्ट पॉईंट आहे युनिट नंबर 4, तर इडियम्स काय असतात, त्याचा वापर कधी केला जातो आणि कोणकोणत्या इडियम्समध्येही आपण एक्झाम्पल पाहणार आहोत। ठीक आहे, त्याचप्रकारे इथे खूप सारे इडियम्स दिलेले आहेत, त्याचा मिनिंग्स पण दिलेला आहे आणि त्याचं एक्झाम्पलही तुम्हाला दिलेलं आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर क्वेश्चन पेपरही पाहणार आहोत आपण, की आत्तापर्यंत एक्झाममध्ये युनिट नंबर 4 कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। तर तुम्ही बघू शकता 4.1 पासून 4.4 विंटर 17 क्वेश्चन पेपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघू शकता की कोलिकेशनवरती क्वेश्चन्स आलेले आहेत। ठीक आहे, रिराईट द सेंटेन्स, अंडरलाईन वर्ड्स, करेक्ट वर्ड, ठीक आहे, करेक्ट वर्ड, जे काही वर्ड कन्फ्युज्ड वर्ड असतात, नो, नाव, ठीक आहे, तर इथे तुम्ही ते यूज करून तुम्ही ते रिराईट सेंटेन्स करायचं आहे। त्याच्यानंतर बघू शकता इडियम्स आलेले आहेत, तर तुम्हाला इथे इडियम्स दिलेला जातो, त्याच्यानंतर तुम्हाला मिनिंग लिहायचा असतो, ठीक आहे, आणि त्याच्यावरती एक तुम्हाला सेंटेन्स बनवायचं असतं, तेही आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता करेक्टली स्पेल्ड वर्ड तुम्हाला ओळखायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे खूप सारे क्वेश्चन पेपर आपण डिस्कस करणार आहोत। तर युनिट नंबर 4 आपण एवढा पूर्ण सिलेबस आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला पूर्णपणे स्टडी करायचं आहे तर तुम्हाला चॅनलला जॉईन करावं लागेल। ठीक आहे, चॅनलचं जॉईन बटन खाली डिस्क्रिप्शनमध्येही असतं, ठीक आहे, जिथे सबस्क्राईब बटन असतं त्याच्या साईडला जॉईन असतं, तर तुम्ही जॉईन करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ PDF अवेलेबल होऊन जातील। ठीक आहे, तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सिलेबसला आपण स्टार्ट करूयात।